नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण आतापर्यंतच्या महत्वाच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। कृष्ण जन्माष्टमी निमित्त मथुरेत भाविकांची गर्दी, पाटण्यातील इस्कॉन मंदिरातही बाबा भाविकांनी मोठ्या गर्दी केलेली आहे। तर कृष्ण जन्माष्टमीची देशभरामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। श्रीकृष्ण जयंतीचा सर्वत्र उत्साह, गिरगावमधील इस्कॉन मंदिरात भाविकांची गर्दी, भगवान श्रीकृष्णाचा जन्मसोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। भिवंडी शहरात कृष्ण मंदिरामध्ये जन्माष्टमी सोहळा संपन्न, मंदिरात भजन कीर्तन कार्यक्रमांचं आयोजन, भाविकांची मोठी गर्दी। पंढरपूरमध्ये मुरलीधर मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह, श्रीकृष्णाच्या प्रतिकात्मक मूर्तीचं विधिवत पूजन करून जन्माष्टमी साजरी। अलवडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2023 केलं होतं अनावरण। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर ठाकरे गट आक्रमक, आमदार वैभव नाईकांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय फोडलं। शिवरायांच्या पुतळा उभारणीत सहभागी असलेले ठेकेदार, शिल्पकार, सल्लागार, कंपनी मालकासह जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती। शिवरायांच्या पुतळ्याच्या दुरावस्थेबाबत नौदलाला 20 ऑगस्टला पत्र, शिवरायांच्या पुतळ्याला गंज लागला होता, जबाबदारी नौदलाची होती, सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती। भारतीय नौदलाकडून घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत, चौकशीसोबत नौदल तातडीनं पुतळा उभारण्यासाठी पावलं उचलणार, शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या प्रकरणात नौदलाकडून पहिली प्रतिक्रिया। शिवरायांचा पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी, 8 महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा? ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे त्याची तपासणी वगैरे काही केली होती का? नव्हती, राज ठाकरेंचा ट्विट करत सवाल। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुतळ्याचं नुकसान, आज नेव्हीनं अधिकारी पाहणी करतील, लवकरात लवकर शिवरायांच्या पुतळ्याची नव्यानं उभारणी करू, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी, रवींद्र चव्हाणांकडून फौजदारी कारवाई करा, ठाकरे गटाच्या विनायक राऊतांची मागणी। शिवरायांचा पुतळा उभारणारा कंत्राटदार, ठाण्यातील निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराची आणि संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी, खासदार सुप्रिया सुळेंसह अमोल कोल्हे यांची मागणी। हा सरकारसाठी अपशकून, निसर्गाकडून सूचक इशारा, शिवरायांचा पुतळा आधी कधीच पडला नाही, विरोधकांनी सरकारला घेरलंय, पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलाय। हलगर्जीपणा केलेल्या ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, ठेकेदारांना जेलमध्ये टाकल्याशिवाय कळणार नाही, मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून मुख्यमंत्र्यांचे आदेश। भाजपनं शिवरायांच्या पुतळ्यातही घोटाळा केला असेल, आदित्य ठाकरेंची गंभीर टीका, पुतळा पडतोच कसा, याची चौकशी झाली पाहिजे असंही केलं वक्तव्य। शिवछत्रपतींचं स्मारक घाईगडबडीत तयार करून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करायचा होता, पण हे करत असताना पुतळ्याच्या सौंदर्य आणि मजबूतीकरणाकडे दुर्लक्ष झालं, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची सरकारवर टीका। शिवरायांच्या स्मारकाच्या कामातील कॉन्ट्रॅक्टर, नेते मंडळींसह जबाबदार सर्वांना जेलमध्ये टाका, जरांगींची संतप्त प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांच्या ताफाला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पेणमध्येच पोलिसांनी ताब्यात घेतलं, मात्र काहींनी गनिमीकावानं वाशिनाका इथं काळे झेंडे दाखवले। खासदार रवींद्र वायकरांच्या पत्राची केंद्राकडून गंभीर दखल, मुंबई गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना, केंद्रीय रस्ते परिवहन विभागाचं पत्र। जाऊ दे मोरदे तिला, तू कशाला बदनाम होतो, संदीप देशपांडेंकडून आव्हाड आणि मल्लिकार्जुन पुजारीच्या संवादाची ऑडिओ क्लिप ट्विट। ट्विट केलेली ऑडिओ क्लिप 4 वर्षांपूर्वीची, तो आवाज माझा नाही म्हटलं तर काय करणार, राज ठाकरेंनी माझा आवाज काढून क्लिप तयार केली असेल तर कुणाचाही आवाज काढू शकतात, जितेंद्र आव्हाडांची टीका। महाविकास आघाडीतील नेत्यांची हीच खरी चारित्र, त्यांचे पहिले कॅरेक्टर तपासा, संदीप देशपांडेंच्या ट्विटनंतर नितेश राणेंची टीका। दिशा सालियान प्रकरणात त्यांच्याच गृहमंत्र्यांची SIT त्यांनी लावलेली आहे, त्याचं काय झालंय, भाजप कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर अंबादास दानवेंचा हा सवाल। ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कुटुंब आहे आणि महाराष्ट्रातील लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे, ठाकरे कुटुंबावर असे आरोप करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि ठाकरे गटामध्ये रडा, दिशा सालियान प्रकरणावरून आदित्य ठाकरेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, घोषणाबाजीनंतर ठाकरे गट आक्रमक। भाजपकडे सर्व पेड वर्कर्स, भाजपमध्येही आरोप करणारे लोक, त्यांच्यामुळे महिलांच्या आत्महत्याही, फडणवीसांनी आधी त्यांचा राजीनामा घ्यावा, संजय राऊतांचा हल्लाबोल। अलीबाबा आणि 40 वर उद्धव ठाकरेंचे झाले नाही ते तुमचे काय होणार, आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल।
दरवालीतच्या लाठीचार्ज करण्याचे आदेश देणारे जनरल डायर कोण? बदलापुरात लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले? आदित्य ठाकरेंचा सवाल. महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री ठरवणार, महायुतीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली का? या प्रश्नावर अजित पवार यांचं वक्तव्य. आणि अत्यंत एका घटकाला काढून टाकायचं का? अशी महायुतीमध्ये चर्चा सुरू. महाविकास आघाडीत एकमत आणि समन्वय, मैत्रीपूर्ण वातावरणात काम करू, पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच मोदी सरकार गडगडेल, अटलजींचं सरकार 13 महिन्यात गेलेलं त्याची पुनरावृत्ती दिसतीये, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा. सकल हिंदू समाजाचे मोर्चे काढून राज्यातलं वातावरण बिघडवण्याचं काम सुरू, अनिल बोंडेंचं भाषण देखील प्रक्षोभक आहे, विजय वडेट्टीवारांचा आरोप. माझ्या मतदारसंघातून 2 नॅशनल हायवे जातात, तसंच मतदारसंघातील इतर कामांबाबत चर्चा केली, गडकरी पक्ष न बघता लोकांना मदत करतात, नितीन गडकरींच्या भेटीनंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया. जीएसटी भवनाचं उद्घाटन करायला आलेल्या अजित पवारांनी काढलेत पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांचे वाभाडे, इमारतीच्या पहिल्या पायरीला सिमेंट साफ नसल्यानं अजित पवारांनी चिडून अधिकाऱ्याला दरडावलंय. नागपूरमधील ठाकरेगडाच्या 2 युवासेना जिल्हाप्रमुखांवर अपहरणाचा गुन्हा, शशिकांत तिवारी आणि प्रीतम कापसेसह 7 जणांनी बंदुकीच्या धाकावर युवकाचं अपहरण केल्याचा आरोप. कर्जत जामखेडचे पवार गटाचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभात यांचा राजीनामा, रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप. नागपूर दक्षिण पश्चिममधून लढण्याबाबत बीड एकटा ठरवत नाही, पक्षाचा आदेश असतो, फडणवीसांविरोधात लढतीच्या चर्चेवरून अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. खरे म्हणत असाल तर देशमुखांनी फडणवीसांविरोधात न लढून दाखवावंच आणि परिणय फुके यांचं वक्तव्य, तर काटोल मतदारसंघातील मतदारांनी देशमुखांना नाकारलंय, फुकेंची टीका. भंडारा गोंदियातील 3 जागांवर आमचा दावा, महाविकास आघाडीच्या बैठकीत आम्ही या जागा आग्रहानं मागू, अनिल देशमुखांचा भंडारा गोंदियातील जागांवर दावा. लाडकी बहीण योजनेसाठी पैसा कुठून आणला याचा खुलासा सरकारनं करावा, लाडकी बहीण योजनेत आदिवासींसाठीचा निधी वळवला आहे, प्रकाश आंबेडकरांचा सवाल. तर असा कुठल्याही निधीतील पैसा वळवता येत नाही, निधी ज्या कामासाठी आहे त्याचसाठी तो वापरला जातो, धर्माराव बाबा आत्राम यांचं आंबेडकरांना उत्तर. अजित पवारांनी जनसन्मान यात्रा उद्यापासून पुन्हा सुरू होणार, उद्या लातूरमधून यात्रेला सुरुवात होणार, 31 ऑगस्टपासून जनसन्मान यात्रा विदर्भात जाणार. भाजप सोशल मीडियामधून आता आपल्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, जातीजातींमध्ये तालुका तालुक्यांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, आदित्य ठाकरे यांचा कार्यकर्त्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला. पक्षातून गेलेल्या अनेक नेत्यांची घरवापसी शक्य, थर्मामीटर लावून योग्य नेत्यांचीच पक्षात वापसी कर स्वीकारू, अनिल देशमुखांचं राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांबद्दल मोठं विधान. वरुण सरदेसाईंची वांद्रे पूर्व विधानसभा प्रमुख म्हणून नियुक्ती, ठाकरेगडाकडून वांद्रे पूर्वसाठी चांदिवलीची जागा सोडण्याची तयारी, निशांत सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाईंची लढत होण्याची शक्यता. अहमदनगरमध्ये भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर विखे पाटील यांच्यामुळेच नगर जिल्ह्यात भाजपची अधोगती, भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांचं वक्तव्य. खासदार वसंत चव्हाण यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार, सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार. शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर अत्याचार आणि हत्या, भाजप खासदार कंगना रणावतचं वादग्रस्त विधान, कंगनाच्या विधानानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. झारखंडच्या मुक्ती मोर्चा पक्षामध्ये फूट, 30 ऑगस्ट रोजी चंपई सोरेन भाजपात प्रवेश करणार, चंपई सोरेन झारखंडचे माजी मुख्यमंत्री. विविध प्रकल्पातील शिल्लक राहिलेल्या 902 घरांच्या विक्रीसाठी सिडकोकडून योजना जाहीर, पंतप्रधान आवास योजनेतील 213 घरांचा समावेश, घरांच्या किमती 20% कमी करण्याचा सिडकोचा निर्णय. रेल्वेच्या मालमत्तेवरील जाहिरात फलकांना महानगरपालिका कायद्यातील तरतुदी लागू होत नाहीत, पालिका होर्डिंग धोरणाला रेल्वेचा पुन्हा आक्षेप. नाशिक जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट, गोदाघाट परिसरात पूरस्थिती, त्र्यंबकेश्वरमधील बाजारपेठांमध्येही पाणी साचलं, तर रहिवाशांना सतर्कतेचा इशारा. पुण्यातील भिडे पूल अद्याप पाण्याखाली, नदीपात्रामधील दोन्ही बाजूचे रस्ते बंद. धुळ्यात 4 दिवसांपासून पावसाचा कहर, हवामान विभागातर्फे रेड अलर्ट जारी, महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांना आज सुट्टी. सोलापूरच्या उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, अंबाबाई पटांगण येथील व्यास नारायण झोपडपट्टीमधील 30 कुटुंबांचं स्थलांतर, दगडी पूल तसंच इस्कॉन घाट गेल्या पाण्याखाली. नाशिकमध्ये एकलव्य नगर आणि डांग संवधानेला जोडणारा पूल कोसळला, एकलव्य नगर आणि डांग संवधाने गावांचा संपर्क तुटला. बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यातील मोमिनाबादमध्ये मुसळधार पाऊस, वान नदीच्या पुलावरून पाणी गेल्यानं मोमिनाबादकडे जाणारा रस्ता बंद, मोमिनाबाद गावांचा संग्रामपूर तालुक्याशी संपर्क तुटलेला आहे. नंदुरबारमधील नवापूर तालुक्याला पावसानं झोडपलं, नेसू नदीला पूर आल्यानं 3 गावांचा संपर्क तुटला, जीव धोक्यात घालून ग्रामस्थांचा नदीवरून प्रवास.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात जोरदार पाऊस, सक्कलपाडा धरणाचे सर्व दरवाजे उघडलेत, पांझरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सातारातील कन्हेर धरणात 95% पाणीसाठा, पाण्याची आवक वाढल्यानं 1100 क्युसेकनं विसर्ग, तर नदीपात्रातील लोकांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या पारोळा तालुक्यामधील तामसवाडीमधील बोरी धरण 100% भरलंय, धरणाचे 3 दरवाजे उघडले, 2706 क्युसेक पाण्याचा विसर्ग. बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणारे केळवाव धरण हे 100% भरलंय, पाणी टंचाईचा प्रश्न मिटलाय, अवघ्या 2 ते 3 दिवसात पाणी पातळीत 70% वाढ. अकोल्याच्या गांधी ग्राममधील पूर्णा नदीवर आपत्कालीन पथक सज्ज, पूर्णा नदीवरून जल अर्पण करताना कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासनाची खबरदारी. गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी, कडेल भागातील नाले प्रवाहित, कडेल ते झिंगणानूर हा मार्ग बंद. जळगाव जिल्ह्याला दिलासा, गिरणा धरण 60% भरलंय, जिल्ह्याला सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार. मांजरा नदी क्षेत्रामध्ये जोरदार पावसामुळे मांजरा नदीला पूर, मांजरा धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं लातूरकरांकडून आनंद व्यक्त, सध्या मांजरे धरणामध्ये 42% पाणी साठा. अकोल्याच्या पातूरमधील पासपूल गावात विद्यार्थी आणि नागरिकांचा पाण्यातून जीवघेणा प्रवास, जीवघेणी कसरत करत दररोजचे व्यवहार करण्यास नागरिकांचा नाईलाज. जालन्याच्या भोकरदनमधील पद्मावती धरण ओव्हरफ्लो, दमदार पावसामुळे धरण कुटुंब भरलंय, तर अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यानं शेतकऱ्यांकडून आनंद. नंदुरबारमध्ये जोरदार पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, पाणी साचल्यानं शेतांना तलावाचं स्वरूप, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील करंजाळीत जीव धोक्यात घालून ग्रामस्थांच्या नदीतून प्रवास, तर पुरामुळे गावांचा संपर्क तुटला. नंदुरबारच्या शहादेतील सुसरी नदीवरील तिखोडा पुलाला तडे, पूल वाहतुकीसाठी बंद, कुठलीही घटना घडू नये यासाठी प्रशासनाकडून दक्षता. अकोल्यामध्ये गोकुळ अष्टमी निमित्तानं राजेश्वराला श्रीकृष्णाचा शृंगार, राजेराजेश्वरांचं सौंदर्य खुलून निघालंय. परभणीत वंचित बहुजन आघाडी चारही मतदारसंघात ओबीसी उमेदवार देणार, पक्षाकडून ओबीसी उमेदवार चाचपणी सुरू, पत्रकार परिषदेत वंचित पदाधिकाऱ्यांची माहिती. बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ सांगलीच्या पोलीसमध्ये रास्ता रोको, शरद पवार गट आणि क्रांती महिला प्रतिष्ठानकडून निषेध आंदोलन, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. सोलापूरच्या माळ्यातील विठ्ठल कॉर्पोरेशन साखर कारखान्याबाहेर स्वाभिमानीचं ठिय्या आंदोलन, शेअर्सच्या रकमेची मागणी करूनही न दिल्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा. लातूरमधील खरोळा फाटा ते पानगाव रस्त्याचं काम रखडलं, रखडलेलं काम त्वरित सुरू करण्यासाठी नागरिकांकडून मुंडन आंदोलन. बीडच्या माजलगाव तालुक्यातील छोटेवाडी गावच्या ग्रामसभेत गोंधळ, गावात तणावपूर्ण शांतता, सरपंच पतीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांमध्ये मारहाण. छत्रपती संभाजीनगरमध्ये नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची आत्महत्या, नवऱ्यानं चारित्र्यावर संशय घेतल्यानं महिलेनं टोकाचं पाऊल उचललं.